नमस्कार बाल मित्रांनो रिलायबल इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये मी हनुमंत पाटील पुन्हा एकदा आपले नव्याने स्वागत करतो मित्रांनो इत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील वन पॉईंट सेवन लेट स्पीक या लेसनला आपण आता सुरुवात करतोय या लेसनमध्ये आपल्याला आय वॉन्ट टूची रचना शिकायची आहे ठीक आहे सर्वप्रथम आपण हा लेसन वाचून घेऊया Let's speak Snehal said I I want to go out Mother said It's raining do you still want to go Snail said Yes I I want to play in the rain Mother said You will get wet Snehal said, Yes, I, but I want to enjoy the rain. Mother said, Go ahead, I will finish my work and join you. Chintu said, I, I want to play in the rain too. May I go? Mother said, Yes, Chintu, you may. मित्रांनो थोडंसं वेगळ्या टाईपचं आहे तर एक 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 गोष्ट आपण एकदम चांगल्या पद्धतीने याच्यातनं समजून घेऊया हे जे लेट्स आहे मित्रांनो त्याचा फुल फॉर्म आहे लेट अस लेट अस लेट अस, लेट अस। आणि लेट्स हे मध्ये लिहिलेलं आहे शॉर्ट फॉर्म आहे तो त्याचा लेट्स पिक चला असे करूया चला तसे करूया येतंय लक्षात त्यावेळेस लेट्सचा वापर केला जातो लेट्स प्ले चला खेळूया लेट्स डान्स चला नाचूया लेट्स सिंग चला गाऊया लेट्स ईट चला खाऊया समजलं असेल मित्रांनो लेट्स लर्न चला शिकूया तर मित्रांनो लेट्सचा वापरसुद्धा आपण इंग्रजी बोलताना करू शकतो आणि अशी मस्त छोटी 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 वाक्य बनवायची आहेत तुम्ही आलं लक्षात सगळे क्रियापदं लावायचे आहेत लेट्स डान्स डान्स हे क्रियापद आहे लेट्स वॉक वॉक हे क्रियापद आहे लेट्स रीड रीड म्हणजे वाचणे वाचणे हे क्रियापद आहे लेट्स राईट लिहूया चला लिहूया राईट right हे सुद्धा क्रियापद आहे चला मग आता या पाठामध्ये जी रचना आपण अभ्यासणार आहोत ती आहे आय वॉन्ट टू म्हणजे असे करायचे आहे तसे करायचे आहे आय वॉन्ट टू मला असे करायचे आहे आता बघा हा जो टू आहे ना याच्यानंतर क्रिया दर्शवणारे शब्द लावायचे आहेत मित्रांनो कसे इट गो सीट स्टँड कम लिसन रीड राईट प्ले असे शब्द लावायचे आय वॉन्ट टू प्ले मला खेळायचे आहे हां आय वॉन्ट टू राईट मला लिहायचे आहे आय वॉन्ट टू सी मला पहायचे आहे आय वॉन्ट टू लर्न मला शिकायचे आहे आय वॉन्ट टू गो मला जायचे आहे जमतील मित्रांनो मग या टू नंतर आहे ना तुम्ही प्ले डान्सिंग असे शब्द लावून मस्त छोटी छोटी वाक्य बनवू शकतात ओके तर याचाच सराव आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे मी आशा करतो की आपण सगळे एकदम व्यवस्थित समजून घेणार तर याच्यात दुसरी एक गोष्ट आपल्याला मला सांगायला आवडेल मित्रांनो याच्यात आई आहे स्नेहल आहे आणि चिंटू आहे लक्षात घ्या आणि हे संभाषण आहे हा जो लेसन आहे ना मित्रांनो संभाषण आहे त्यांच्यामधलं तर स्नेहल सेड आता बघा मित्रांनो हे जे दोन टिंब दिसत आहेत तुम्हाला यांना कोलन असं म्हणतात इंग्रजीमध्ये काय म्हणतात यांना कोलन आणि त्या दोन टिंबांचा अर्थ या पाठामध्ये होतो सेड सेड सेड, सेड म्हणजे म्हणाला किंवा म्हणाली किंवा म्हणाले मुलगा असेल तर म्हणाला मुलगी असेल तर मनाली अनेक असतील तर म्हणाले सेड या दोन टीमचा अर्थ काय होतो मग सेड स्नेहल सेड स्नेहल म्हणाली मदर सेड आई म्हणाली लक्षात घ्या चिंटू सेड चिंटू म्हणाला स्नेहल सेड आई आय वॉन्ट टू गो मला जायचे आहे आऊट बायर आय वॉन्ट टू गो आउट मला बाहेर जायचे आहे मदर सेड आई म्हणाली इट्स रेनिंग इट्स रेनिंग हा जो इट्स आहे ना मित्रांनो तो आहे इट इज इट इज रेनिंग म्हणजे बाहेर पाऊस पडत आहे असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं मित्रांनो इट्स रेनिंग असंच बोलायचं इट्स रेनिंग ओके त्याच्यानंतर डू यू स्टील वॉन्ट टू गो डू यू स्टील वॉन्ट टू गो म्हणजे तुझी अजूनही जायची इच्छा आहे का बाहेर पाऊस पडत आहे स्टील म्हणजे असे असून सुद्धा म्हणजे बाहेर पाऊस पडत आहे आणि तरी सुद्धा तुझी जायची इच्छा आहे का प्रश्न आहे मित्रांनो हा हे प्रश्न चिन्ह आहे ना मागे समजताना तुम्हाला याला क्वेश्चन मार्क असं म्हणतात याला काय म्हणतात क्वेश्चन मार्क डू यू स्टील वॉन्ट टू गो म्हणजे तरीसुद्धा तुला जायचं आहे का इट्स रेनिंग आउट साईड डू यू स्टील वॉन्ट टू गो बाहेर पाऊस पडत आहे तरीसुद्धा तुला जायचं आहे का स्नेहल काय म्हणाली आय वॉन्ट टू गो आउट मला बाहेर जायचं आहे माई आई काय म्हणाली इट्स रेनिंग पाऊस पडत आहे डू यू स्टील वॉन्ट टू गो तुला तरीसुद्धा जायचं आहे का मग बघा पुढे स्नेहल सेड स्नेहल म्हणाली यस आई हो आई आय वॉन्ट टू प्ले मला खेळायचे आहे इन द रेन पावसामध्ये इन इन म्हणजे मध्ये च्या मध्ये आलं का लक्षात तुम्ही हे प्रिपोजिशन शिकलेले असणारच इन हे प्रिपोजिशन आहे आणि रेन हे नाऊन आहे नाम आहे मित्रांनो इन द रेन पावसामध्ये तर बघा स्नेहल काय म्हणाली आई आय वॉन्ट टू गो आऊट आई काय म्हणाली इट्स रेनिंग डू यू स्टील वॉन्ट टू गो लगेच स्नेहल काय म्हणाली यस आई आय वॉन्ट टू प्ले इन द रेन मला पावसामध्ये खेळायचं आहे सेड आई म्हणाली यू विल गेट वेट गेट वेट म्हणजे ओले होणे लक्षात घ्या वेट म्हणजे काय ओले वेट म्हणजे ओले ओलं होतं ना आपण पावसात पाण्यात गेट वेट आता हा गेट हा खूप सुंदर शब्द आहे गेट रेडी तयार व्हा गेट लेट उशीर होणे येत आहे का लक्षात तर गेट हा शब्द लावून आपण मस्त छोटी छोटी वाक्य बनवू शकतो यू विल गेट वेट तू ओली होशील यू विल गेट लेट तुला उशीर होईल आलं लक्षात यू विल गेट वेट म्हणजे तू जर बाहेर गेली तर तू ओली होऊन जाशील लगेच पुढे स्नेहल काय म्हणते बघा स्नेहल सेड येस आई हो आई बट आय वॉन्ट टू एन्जॉय मला आनंद घ्यायचा आहे द रेन पावसाचा आलं लक्षात बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे एन्जॉय एन्जॉय शब्द आहे मित्रांनो हा एन्जॉय म्हणजे आनंद घेणे ओके okay? मग आई काय म्हणते बघा मदर्स हेड आई म्हणाली गो अहेड जा तू पुढे काही चिंता करू नको आय विल फिनिश मी संपवणार फिनिश म्हणजे काय पूर्ण करणे संपवणे माय वर्क माझं काम अँड जॉईन यू आणि जॉईन यू म्हणजे तुझ्यासोबत जॉईन होईल पावसामध्ये आलं लक्षात खूप सुंदर मस्त संभाषण आहे तर स्नेहल सेड आई आय वॉन्ट टू गो आऊट मदर सेड इट्स रेनिंग डू यू स्टील वॉन्ट टू गो स्नेहल सेड यस आई आय वॉन्ट टू प्ले इन द रेन मदर सेड यू विल गेट वेट स्नेहल सेड यस आई बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन मदर सेड गो फिनिश माय वर्क अँड जॉईन यू आता त्यांचं संभाषण चिंटूने ऐकलं मित्रांनो कोणी ऐकलं चिंटू चिंटू स्नेहलचा लहान भाऊ आहे आलो लक्षात मग तो काय विचारतोय बघा चिंटू सेड चिंटू म्हणाला आई आय वॉन्ट टू प्ले इन द टू मला सुद्धा पावसात खेळायचंय टू टू चा अर्थ होतो मित्रांनो सुद्धा आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू मला सुद्धा पावसामध्ये खेळायचं आहे मे आय गो मी जाऊ शकतो का मित्रांनो यम ए वाय मे मे मेन असतो ना एम ए वाय मे मंथ म्हणतो आपण त्याला हा तर तो मेचा वापर आपण बोलताना करतो बघा तुम्हाला आठवत असेल तुम्ही वर्गामध्ये जाण्यापूर्वी बोलतात मॅडम मे आय कम इन असा हात पुढे करतात मे आय कम इन म्हणजे तुम्हाला जेव्हा परवानगी घ्यायची असते ना बाळांनो तेव्हा मे आय बोलायचं मे आय राईट मी लिहू शकतो का मे आय ड्रिंक मी पिऊ शकतो का मे आय सीट मी बसू शकतो का मे आय डान्स मी नाचू शकतो का हं मे आय वॉक मी चालवू शकतो का मे आय रीड मी वाचवू शकतो का आलं लक्षात तर खूप सुंदर रचना आहे मित्रांनो याच्यात दिलेली हां खूप छान तयारी करायची आहे हा व्हिडिओ परत परत बघायचा आहे मग चिंटूने आईला काय विचारलं वॉट डीड चिंटू से टू हिस आई दॅट ही वॉन्टस टू प्ले इन द रेन ओके अँड ही टेक्स हर परमिशन आणि तो तिची परवानगी पण घेतो परवानगी घेण्यासाठी कोणता शब्द वापरला त्याने मे लक्षात घ्या मित्रांनो मे आई कमी बोलतात तुम्ही मे चा वापर, वापर व्यवस्थित तुम्हाला करता यायला पाहिजे मदर सेड आई म्हणाली यस चिंटू यू मे यू मे म्हणजे मी तुला परवानगी आहे आलं लक्षात तर बघा चिंटूने परवानगी घेतली चिंटू खेळायला गेला चिंटूसोबत स्नेहल पण आहे आणि इतर दोन मुलं पण आहेत आणि ते छोटी 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 बोट तयार केलेली आहेत त्यांनी कागदाची पेपर बोट आणि ती पेपर बोट ते पाण्यामध्ये टाकणं खेळतायत टाकतायत टाकता है, ओके तर बघा मित्रांनो खूप सुंदर असा हा लेसन आहे त्याच्यात बघा आता बी पार्ट बघायचं आपल्याला लेसन ऐका अँड रिपीट रिपीट करा आय वॉन्ट टू गो आऊट मला बाहेर जायचं आहे आय वॉन्ट टू प्ले मला खेळायचं आहे आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला आय वॉन्ट टू to... नंतर तुम्ही वेगवेगळे शब्द लिहून वेगवेगळे वाक्य बनवू शकतात आय वॉन्ट टू डान्स मला खेळायचं आहे आय वॉन्ट टू राईट मला लिहायचे आहे आय वॉन्ट टू कम मला यायचे आहे आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर मला पाणी प्यायचे आहे आय वॉन्ट टू लर्न मला शिकायचे आहे आय वॉन्ट टू सिंग मला गाणे गायचे आहे ओके चालेल मग मित्रांनो खूप सुंदर रित्या हा लेसन आपण समजून घेतलेला आहे आपल्याला हा लेसन कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा गुड म्हणा बेटर म्हणा बेस्ट म्हणा आणि जर का आपण या चॅनलवर नवीन असणार तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओज आपल्याला वारंवार बघायला मिळावेत म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा बाय टेक केअर